जे ऑल इन वन स्टुडिओ. माझं नाव भूषण आणि आज आपण एक प्रोडक्टचं अनबॉक्सिंग करणार आहे. तो म्हणजे एक फिशिंग रॉड आहे जो की मी डिकॅथलॉनवरून मागवलं आहे. सेम जो ॲक्च्युली मी सॅटिस्फाईड कस्टमर असल्यामुळे मी तिकडूनच मोस्ट ऑफ प्रोडक्ट मागवतो फिशिंगचे वगैरे. सो आजचा जो प्रोडक्ट आहे तो ज्याचं नाव आहे लेजरिंग कॉम्बो रेसिफाईड 100 फिशिंग रॉड. याच्यामध्ये आपला रॉड पण येतो आणि एक त्याला म्हणजे जी रील असते स्पिनिंग रील ती पण त्याच्यावर येतो. म्हणजे तो पूर्णपणे कॉम्बो आहे. याच्या अगोदर माझ्याकडे जो रॉड होता तो सेम डिकॅथलॉनचा होता, इसेंटियल प्रेडेटर 350 कॉम्बो. त्याची पण क्वालिटी एकदम एवढी चांगली होती की जवळपास 2.5 ते 3 वर्ष तो रॉड वापरला. फक्त एकच प्रॉब्लेम होतो की त्या रॉडचे जे गाईड्स असतात किंवा रिंग आपण म्हणतो ते फक्त सॉल्ट वॉटरच्या यूजमुळे घसतात आणि ते तुटतात. त्याच्यामुळे आपण त्याला देशी जुगाड करू शकतो. म्हणजे आपण जे एम सील असतं त्याने ते लावून एकदम फिक्स करू शकतो आणि परत वापरू शकतो. प्लस त्याचं जे स्पिनिंग रील दिलं होतं त्यांनी त्याची क्वालिटी पण एकदम एक नंबर म्हणू शकतो तुम्ही त्या प्राईस रेंजमध्ये. इवन तो त्याला जे मटेरियल जे वापरले ते पण एकदम रेजिड असल्यामुळे प्रॉपरली यूजसाठी चांगलं आहे. आणि त्याच्यावर मी मॅक्झिमम 3 kg फिश ड्राय केला आहे आणि तो प्रॉपरली काढला आहे पण. सो तो पण रॉड खूप चांगला आहे. मी ह्या दोन्ही रॉडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो तुम्हाला जर दोनावी खूपचा चांगला वाटेल तो घेऊ शकते त्या लिंकवर जाऊन. सो आपण बघू, आपण ओपन करून यामध्ये म्हणजे कशा टाईपचं रॉड आहे आणि कशा टाईपचं रील त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची काय क्वालिटी आहे. प्लस मी एक या सेटबरोबर एक आर्टिफिशियल फिश पण मागवला होता, तो पण तुम्हाला दाखवेल आणि त्याचं स्पेसिफिकेशन पण तुम्हाला मी सांगतो. सो स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. सो आपण बघूया ओपन करून पॅकेज. ॲक्च्युली त्यांनी बॉक्स एवढा मोठा दिला आहे, तो टेबलवर राहत नाही आहे. ॲक्च्युली ह्याच्या अगोदर जो मी मागवला होता इसेंशियल प्रोडक्ट त्याचा बॉक्स तर ह्याच्यापेक्षा मोठा होता. बघू आहे रॉड. त्याच्यासोबत तुम्हाला माझ्याशी बोललेलो ते एक फिशिंग रील आहे, सॉरी आर्टिफिशियल बेट आहे. त्याला आपण नंतर बघू. फर्स्ट रॉड हे एक कॅप दिला त्यांनी वर पुढे एक्सपांड न होण्यासाठी. ओव्हरऑल हा एक रॉड आहे पूर्ण विथ रील याच्यामध्ये पूर्ण. सो याला रील अटॅच केलेलं आहे त्यांनी एक झिप काय म्हणतात ते झिप टाईप ब्लॉग असतो त्यांनी एक बांधून ठेवले. एक कॅप आपण साईडला ठेवतोपर्यंत. त्या रॉडची लेंथ वगैरे तुम्हाला मी नंतर आउटसाइड जाऊन दाखवेन बिकॉज हा 3.5 meters रॉड आहे. सो खूप लांब आहे, इकडे रूममध्ये हा मावणार नाही. सो आपण त्या रील रिमूव्ह करू आणि बघू. आपण रॉडचा रिव्ह्यू मग बघू. सो फर्स्ट इज रील मध्ये त्यांनी चांगली क्वालिटी दिली आहे. बघू वाव, ऍक्च्युली खूप स्मूथ आहे. तुम्ही स्वतः बघू शकता मी एका जर जास्त जग दिला ते खूप वेळा असे टर्न घेतं प्रॉपरली त्यामुळे. प्लस तुम्ही इकडून तुमचा ड्रॅग वगैरे आहे तो लूज करू शकता. म्हणजे जेव्हा आपल्या गरीला फिश मोठा वगैरे अडकतो तेव्हा तो आपल्याला ओढून घेतो, दोरी ओढून घेतो. दोरी आपली जो लाईन असते मोनोफिलामेंट लाईन किंवा ब्रेडेड लाईन न तुटण्यासाठी ड्रॅग थोडासा लूज ठेवावा. म्हणजे जेव्हा तो ओढून घेतो तर आपल्या रील मशीनमधली जी दोरी असते जी लाईन असते ती आपोआशी निघून जाते ओढल्यामुळे. त्यामुळे आपली जी लाईन असते ती तुटण्यापासून वाचते. सो आणि आता जो क्रॅकिंग टाईप असा साऊंड आहे तो जेव्हा आपल्याला समजतो इन केस जर आपलं लक्ष असेल किंवा आपण बाजूला लावून ठेवलं असेल तर जेव्हा तो फिश आपल्याला ड्राईव्ह करतो तेव्हा ह्या एक
लाईन आपली सोडली होती आणि हा असा फिरतो, त्याच्यामुळे जो आवाज नव्हतो त्याला, त्यामुळे आपल्याला समजतं की फिश इज ऑन नॉट. सो तुम्ही घट्ट करू शकता, लॉक करू शकता प्रॉपरली. प्लस तुम्ही अँटी क्लॉक वाईज आणि क्लॉक वाईज हा पूर्ण हवा तसा फिरू शकता. म्हणजे आता हा असा फिरतो आहे तर तुम्ही उलटा पण फिरू शकता. प्लस हा उलटा जो फिरतो आहे तो आपण लॉक करू शकतो या खालच्या स्विचने, स्विच म्हणून आपण याला. हे बघा, आपण आता पाठी फिरू शकत नाही. सो इकडे अजून त्या रीलची स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत, तुम्हाला दिसत असेल मे बी. प्लस तुम्ही जेव्हा तुमचं जे रीलचं दोरा असतं तुम्ही इकडे लॉक करून ठेवू शकता न सुटण्यासाठी. बिकॉज काही वेळ आपला नवीन लाईन असेल तर ती आपण जर डेली सोडली तर पूर्ण अशी निघून लाईन खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी असतं किंवा नॉर्मल यूजसाठी पण असते हे. प्लस तुम्ही एक रीलचं एक चांगलं आहे, मोस्ट ऑफ रीलमध्ये असतं हे. तुम्ही आता राईट हँडेड असेल, तुम्ही पाहिजे त्या हँडे साईडला हा हँडल ॲडजस्ट करू शकता. म्हणजे राईट हँडनेच फिरवतो हँडल, सो मी राईट हँडला लावलं, पण तुम्ही कुठून लावून पण तुम्ही हवं तसं ॲडजस्ट करू शकता. हा सिम्पल, व्हेरी नॉर्मल. अजून दुसरी गोष्ट, तुम्ही डायरेक्टली असं काढून तुम्हाला जर ऑइलिंग वगैरे करावं करायचं किंवा काहीतरी ग्रीस वगैरे घालायचं असेल तर तुम्ही इकडे घालू शकता. इकडे तुम्ही डायरेक्ट जात नाही, हे तुम्हाला पूर्ण ओपन करावं लागतं, पण नॉर्मल यूजसाठी तुम्ही घालू शकता स्मूथ होण्यासाठी. बिकॉज सॉल्ट वॉटरमध्ये जेव्हा तुम्ही हा यूज करता तेव्हा तुम्ही त्याला गंज वगैरे चढण्याची पॉसिबिलिटी असते, त्याच्यामुळे आपण ते जरा लक्षात घेतलं पाहिजे त्याच्या लॉंग लाईफसाठी. सर जे मी आर्टिफिशियल बेट मागवलं होतं या रॉड बरोबर, ते आपण बघू कशा टाईपमध्ये आहे. या आर्टिफिशियल बेटचं नाव ट्विझर 100 आहे आणि याचं वेट जे आहे ते 11 ग्रॅम आहे. याच्यामध्ये एक दुसरा कलर जो होता तो मला मागवायचा होता ॲक्च्युली, बट तो अवेलेबल नव्हता, बट शेवटी हा मी मागवला आहे. निकलने का इसको ओके. हे सांभाळून काढावं लागतं, जर खूप जरा घुसला तर मग आपल्याला तो काढण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही फिशिंगला जात असाल तर. ओवरऑल हा अशा टाईपमध्ये आर्टिफिशियल बेट आहे. याच्या बॉटमला ऑरेंज कलरचा एक शेड आहे आणि जी कंपनीची ब्रँडिंग आहे कॅपेल, आणि वर पण असा एक ब्लॅकिश टाईपमध्ये हनीकॉममध्ये शेड आहे. सो आणि जे हुक्स पण आहे त्याची साईज थोडी कमी छोटी आहे, पण ह्या बेट साईडला ही प्रॉपरली मॅच होते. तर त्याची जी जीप असते याला जीप म्हणतात, याची साईज थोडी छोटी आहे, बट जेवढी जास्त मोठी जीप असते त्याच्याप्रमाणे त्याची जी चाल असते आर्टिफिशियल बेडची ती खूप चांगली असते. पण बघू, हा टेस्ट केल्यावरच समजेल. सो आपण आता रॉड बघू, आपण रॉड कशा टाईपमध्ये येतो. सो स्टे ट्यून. जो आर्टिफिशियल घेतला होता त्याची मुवमेंट आम्ही बघतो आता कसे आहे ती टाईपमध्ये. परत एकदा मारून बघेल. त्याला वेट कमी असलं तरी ते लांब जातं आहे. ॲक्च्युली टाकण्यावर आपण जो टाकणारा असतो त्याच्या स्किलवर अवलंबून असतं.
ह्याच रॉडने म्हणजे मी जो वेजरिंग रिसिफाईड जो रॉड मी जो आत्ता जो रिव्ह्यू चालू आहे त्याच रॉडने हा आर्टिफिशियल मारतो आहे. आणि हे मुवमेंट बघा, वर्थ बाय दिस आर्टिफिशियल. आमचा अँगलर बंटी यांनी जसे मोठे मोठे मासे पकडले आहेत. आमची नंतर एक व्हिडिओ येणार आहे, आम्ही एका स्पॉटला जाऊन प्रॉपरली फिशिंग करणार आहे. सो मित्रांनो, टोटली अशा टाईपचा 3.5 मीटरचा रॉड पूर्णपणे आम्ही पूर्णपणे एक्सपांड केला आहे तो. सो याचा परफॉर्मन्स पण चांगला असेल, याला मी रील पण अटॅच केलं आहे. आणि याला जी स्पेसिफिकेशन त्यांनी दिली आहेत या साईडला, याच्यामध्ये त्यांनी याचा ट्रॅक मॅक्झिमम 7 to 8 के जी आहे आणि प्लस जी कास्टिंग वेट असतं ते 22-80 grams आणि काय म्हणतात ते 5/7 औंस टू झेड असं टाईपमध्ये आहे. तसेच जो हँडल दिलेला आहे पाठचा तो खूप पण खूप मोठा आहे, म्हणजे जेव्हा मोठा फिश असतो त्याला एक प्रॉपरली आपल्या ग्रिप मिळते त्याला ट्रॅक करण्यासाठी प्रॉपरली, प्लस टाकण्यासाठी पण खूप इझी आहे, डायरेक्ट असं ट्रॅक करू शकता तुम्ही. आणि हा लांब असण्यासाठी एक कारण की हा स्पेशल लॉंग कास्टिंगसाठी तयार केलेला आहे. सर फिशिंगला वगैरे जातात किंवा दुसऱ्या ठिकाणी जातात तिकडे लांब लॉंग कास्टिंग करतात, त्याच्यासाठी खास डिझाईन केलेला आहे. आणि ह्याला जे गाईड्स असतात ते 3-4 गाईड्स आहेत. मी हे तुम्हाला सांगतो यांची क्वालिटी आहे ती चांगलीच आहे, बट तुम्ही सॉल्ट वॉटरचं जेव्हा यूज करता तेव्हा ते खराब होतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला खराब झाला तर तुम्ही MC लावून त्यांना प्रॉपरली सेट करू शकता पहिल्यासारखं. आणि हा तो दुसरा जो मी आर्टिफिशियल मागवला होता तो आर्टिफिशियल आहे. सो ओवरऑल व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला बाय करायचं दोन्ही रॉडची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि दोघांच्या कंपॅरिझनमध्ये आय थिंक तो जो रॉड होता त्याचा तर परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि त्याचा पुढचा हा रॉड आहे त्यामुळे याचा तर चांगलाच असेल आय होप. दोन्ही रॉड तुम्ही बाय करू शकता, दोघांची तुम्हाला लिंक देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर दिस व्हिडिओ.